तर मित्रांनो आता आपण चाललोय मुरबाड मध्ये अख्ख्या ठाणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी यात्रा जत्रा जी आहे म्हसा म्हणून. म्हशाच्या यात्रेला आपण निघालोय आता बरोबर. आणि त्यासाठी स्टेशन होती आपल्या पेट्रोल स्टेशन होती, पेट्रोल गॅस भरूया आणि निघूया. तर भेटूया पुढे, पेट्रोल भरून निघूया डायरेक्ट रोडला भेटूया. बॅगा, फळं, मूर्त्या, चायनीज कपडे बघू तेवढं कमीच आहे. मशाच्या यात्रेत भरपूर मजा येते आणि अजून पुढे पुढे जसं जाऊ तसं आपल्याला पब्लिक आणि भरपूर काही बघायला भेटणार. तर नक्की तुम्हाला जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. यात्रेमध्ये तर मी हेच बोलू शकतो की ही यात्रा आहे ती ठाणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी जत्रा आहे. बरोबर. अजून आणि ही जत्रा कमीत कमी तशी तरी 8-10 दिवस असते. बरोबर, बघू शकता जास्त. पण लोकांच्या डिमांडनुसार, लोकांच्या डिमांडनुसार म्हणजे वाढत्या गर्दीनुसार जत्रा कमीत कमी 15 दिवस असते. 15 दिवस जत्रा भरते. प्लस त्यात विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या साठी जास्त इम्पॉर्टंट घोंगड्यांसाठी ब्लँकेट चादर तुम्ही पाहू शकता. बघू शकता जास्त करून तेच खरेदी करता येते. ब्लँकेट वगैरे घेऊन चाललाय इकडे पण जास्त करून घोंगड्या आणि बैल बाजार मेन मुद्दा हाच आहे. शेतकऱ्यांसाठी जत्रा आहे आणि वर्षातून एकदा भरते. मंदिरात चाललो आम्ही. आम्ही जवळजवळ दुसऱ्यांदा लाईन लावले. दुसऱ्यांदा लावले लाईन. पुढे मंदिर आहे, आतमध्ये चाललो. जेवण खाऊ लागला का मग विषय का? आधी पोटो बा मग पेटो बा. डान्समध्ये बसलोय तर बघूया अनुभव कसा आहे. काय इकडे बस ये लवकर. आपला पार्टनर बसलेला आहे. मजा येते, खूप मजा येते. आनंद झाले, बघूया आनंद घेऊया. हे मोबाईल पकडशील ना पडलं? नाही नाही पकडलं. अरे पकडलं भाई, आपला साधा मोबाईल आहे नोकिया. तर बघूया कधी चालू होतो आणि आनंद घेऊया. आपण परत एकदा घेऊ नंतर कधीतरी. पण मजा खूप आलेली आहे. तुम्ही पण या जत्रेत फुल मजा घ्या. तुमचा अनुभव सांगा कसा वाटतोय.
खतरनाक एकदम मजा. अरे परत नको परत नको बोलतात. 5 वर्षातून एकदम मजा केलेली आहे. हरीशच्या रिएक्शन वरती ना मी एवढं हसलो ना आत्मा की मला काही एन्जॉयच नाही करतात. सगळं मी याच्याकडेच बघतो. डेंजर वर्ड. अरे मजा आली. सोडा टाकला आहे का.